यानंतर एक मोठी अपडेट आहे महाराष्ट्राच्या सर्व छत्तीस जिल्ह्यांना याच आठवड्यात पालकमंत्री मिळणार आहे कारण यावर निर्माण झाला तिढा अखेर सुटलाय अशी माहिती उच्च पदस्थ सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे औरंगाबादच्या पालकमंत्री पदावरून घोड अडलं होतं मात्र आता हे पद संदीपान भुमरेंना दिलं जाणार आहे असंही कळत तर कॅबिनेट मंत्र्यांना दोन दोन जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात येणार आहे आणि दुसरा मंत्रिमंडळ विस्तार झाल्यावर राज्यमंत्र्यांनाही एक एक जिल्ह्याची जबाबदारी दिली जाईल अशी माहिती सूत्रांकडून मिळते तर मंत्रिमंडळ विस्तार होऊन दोन अडीच महिने होत आले तरी देखील जिल्ह्यांना पालकमंत्री नाही आहेत आणि त्यामुळं विकास कामं खोळंबल्याचं म्हटलं जात आहे आणि अशातच आता याच आठवड्यामध्ये महाराष्ट्रातील सर्व छत्तीस जिल्ह्यांना पालकमंत्री मिळेल असं बोललं जात आहे दरम्यान पालकमंत्र्यांच्या नियुक्तीवरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शिंदे सरकारवर जोरदार टीका केली आहे गेले अडीच महिने ते जवळपास तीन महिने व्हायला आले आता की पालकमंत्री नसल्यामुळे आठवड्याचा रिव्ह्यू बंद झालेला आहे धायरी असेल वारजी असेल अनेक भागांमध्ये कचऱ्याचे ढीग वाढायला लागले नऱ्यामध्ये काल आम्ही गेलेले असताना तिथे रस्त्यावर असलेले खड्डे कचरा पाण्याचा प्रश्न टॅक्सचा प्रश्न असे असंख्य प्रश्न आहेत जे नगरसेवक सातत्याने मांडायचे इलेक्शन होत नाही आहे प्रशासनात अधिकार कुणाकडे नाही आहेत पालकमंत्री नाही आहेत त्याच्यामुळे सर्वसामान्य मायबाप जनतेने वळायचं कुणाकडे